नमस्कार माझ्या प्रिय शेतकरी बंधूंनो, आज आपण पाहणार आहोत टरबूज लागवड, त्यालाच आपण कलिंगड लागवड म्हणूया. चला तर त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व व्हिडिओ हा सर्व शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा, जेणेकरून शेतीची माहिती सर्व शेतकरी बांधवांना असणे हे अत्यंत आज काळाची गरज आहे. व व्हिडिओला लाईक करत जा आणि तुमचे जे काही प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्ये विचारायला विसरू नका. चला तर अगोदर पूर्व मशागत पाहूयात. शेतास उभी आडवी नांगरणी करून ढेकळे पुरून काढावी व एक वखारणी द्यावी. शेतात चांगले कुजलेले 15 ते 20 गाड्या शेणखत टाकावे, नंतर वखारणी करावी. लागवड कलिंगड व खरबुजाची लागवड बियाई टोकून करतात, कारण त्याची रोपे स्थलांतर सहन करू शकत नाहीत. या पिकाची लागवड खालील प्रकारे केली जाते. आळे पद्धत, ठराविक अंतरावर आळे करून त्यात शेणखत मिसळून मध्यभागी 3 ते 4 बिया टोकाव्यात. सरी परंबा पद्धत, 2.05 मीटर अंतरावर कलिंगडासाठी तर खरबुजासाठी 1.05 मीटर अंतरावर 3 ते 4 बिया टोकाव्या लागतात. रुंद गादी वाफ्यावर लागवड, या पद्धतीतील रुंद गादी वाफ्याच्या दोनही बाजूंना करतात, त्यामुळे वेळ गादी वाफ्यावर पसरतो व फळे पाण्याच्याही संपर्कात न येता खराब होण्याची शक्यता असते. यासाठी 3 ते 4 मीटर अंतरावर सरी पडून सरीच्याही बागेलगत दोन्ही बाजूंना 1 ते 1.5 मीटर अंतरावर 3 ते 4 बियाई टोकाव्यात. खते व व्यवस्थापन, दोन्ही पिकासाठी 50 किलो नत्र, 50 किलो स्फूर्द व 50 किलो पालाश लागवडीपूर्वी द्यावा व लागवडीनंतर 1 महिन्यांनी 50 किलो नत्राचा दुसरा हप्ता द्यावा. जमिनीच्या मृदेप्रमाणे पिकास पाणी द्यावे. वेलीच्या वाढीच्याही काळात 5 ते 7 दिवसाच्या अंतराने व फळदार नाही होऊन फळ वाढू लागल्यावर 8 ते 10 दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे. उन्हाळी हंगामात कलिंगडालाही साधारणपणे 15 ते 17 पाळ्या घालाव्या लागतात. अंतरमशागत, बी उगून वेल पूर्ण वाढीला लागेपर्यंत आजूबाजूचे सर्व तण काढून रान भुसभुसीत ठेवावे. रानातील मोठले तण हाती उपटून घ्यावे. भारी जमिनीत बी पेरल्यानंतर पाणी देऊ नये, कारण अशा जमिनीत पाणी सुकल्यानंतर वरचा थर कडक होतो. अशा जमिनीस प्रथम पाणी देऊन वापसाई आल्यानंतर बी टोकावे. वाण कलिंगड अर्काज्योती ही संकरित जात असून फळ मध्यम ते मोठ्या आकाराचे, फिकट हिरव्या रंगाचे व कडक हिरवे पट्टे असलेले असून गडगडीत व गोड असते. हे जात साठवणुकीस व वाहतुकीस उत्तम आहे. हेक्टरी उत्पादन 8 से क्विंटल मिळते. अर्का माणिक या जातीच्या फळांचा आकार अंडाकृती, साल पातळ हिरव्या रंगाची असून गडद हिरवेही पट्टे असतात. फळाचे वजन 6 ते 7 किलो पर्यंत होऊ शकते. उत्पादन 6 से क्विंटल मिळते. आशियाई यामोटो ही जपानी जात असून मध्यम अवधीत तयार होते. फळाचे सरासरी वजन 7 ते 8 किलो असते. फळ फिकट रंगाचे व गडद पट्टे असलेले असते. गर गडद गुलाबी व गोड असतो. शुगर बेबी ही जात महाराष्ट्रात लोकप्रिय आहे. मध्यम आकाराचे फळ 4 ते 5 किलोचे असून फळाचा रंग कळपात हिरवा असून गर लाल अत्यंत गोड असून बिया लहान असतात. न्यू हॅम्पशायर ही जात फळाची लवकर येणारी जात अंडाकृती असून साल पातळ हिरव्या रंगाची व त्यावर हिरवेही पट्टे असणारी असून गर गडद लाल व गोड असतो. याशिवाय दुर्गापूर, केसर, आरका, माणिक, पुसा, बेदाना या जाती लागवडीस योग्य आहेत. टरबूज पुसा शरबती या जातीची फळांचा आकार गोल, किंचित लांबट, साल खरभरीत जाळीयुक्त आणि मधून मधून हिरवेही पट्टे गर नारंगी रंगाचा वही जाड असतो. ही हरा मधून ही जात उशिरा येणारी असून फळाचाही आकार गोल असतो. फळाची वर्षी साल पांढरी असून त्यावर खोलगट हिरवे पट्टे असतात. गर पिकट व हिरव्या रंगाचाही गोड असतो. अर्का राजहंस
ही लवकर येणारी जात असून फळ मध्यम ते मोठे 1 ते 1.5 किलोचे असते. साल मक्कट पांढरे असते. फळ गोड असून साठवणुकीस उत्तम असते. हेक्टरी उत्पादन 320 क्विंटल मिळते दुर्गापूर मधू. या जातीमध्ये अवधीत तयार होणारी जात असून फळे लांबट लहान असून साल फिकट हिरव्या रंगाची असते व त्यावर हिरव्या रंगाची थरी असतात. गर फिकट हिरव्या रंगाची गोड असतो. अर्का जीत ही लवकर येणारी जात असून फळाचे वजन 400 ते 800 ग्रॅम असते. फळे आकाराने गोल आकर्षक वही पिवळ्या रंगाची असते. याशिवाय लखनऊ सफेदा खारीधारी फैजाबादी इत्यादी स्थानिक जाती लागवडीस योग्य आहेत. रोग व कीड नियंत्रण पाहूयात थोडक्यात. भुरी या रोगाची सुरुवात पानापासून होते. पानाच्या खालच्या बाजूस पिठासारखी बुरशी वाढते. नंतर ती पंचा पृष्ठभागावर वाढते. त्यामुळे पाने पांढरे दिसतात. रोगाचे प्रमाण वाढल्यावर पाने पिवळी पडून गळतात. उपाय डिनोकॅप किंवा कार्बोन्झिम हे औषध 90 लिटर पाण्यात 1-10 ग्रॅम वही प्रमाणात मिसळून फवारावे. नंतर दर 15 दिवसांनी 2 ते 3 वेळा फवारावे. नंतर दर 15 दिवसांनी 2 ते 3 वेळा ही फवारणी करावी. केवडा पानाच्याही खालच्याही बाजूलाही पिवळ्याही भुरकट रंगाचे ठिपके दिसतात. नंतर पानाच्याही देठ व फांद्यावर याचाही प्रसार होतो. उपाय डायथिन झेड 78 ते 0.2 त्रिवेदीची फवारणी करून हा रोग आटोक्यात आणता येईल. मार हा बुरशीमुळे होणारा रोग असून पीक फुलावर असताना या रोगाचा प्रादुर्भाव होतो. पाने पिवळी पडतात. फुल गळ होऊन वेल निस्तेज दिसतात व कालांतराने मरतात. उपाय हा रोग जमिनीतील बुरशीमुळे होतो. त्यामुळे पेरणीपूर्वी 1 किलो बियाणास 3 ग्रॅम थायरम चोळावे. कीड पळमाशी या माशीच्या अळीमुळे पिकाचे नुकसान होते. माशी फळाच्या सालीत अंडे घालते. त्यामुळे आळी फळातील गर खाते. त्यामुळे फळे सडतात. उपाय कीड लागलेली वही खाली पडलेली फळे नष्ट करावीत. पिकावर व जमिनीवर मॉलाथिऑन या औषधाचा 1% तीव्रतेचाही फवारावा मारावा. तांबडे भुंगे बी उगून अंकुर वर आल्यावर त्याच्यावर नारंगी तांबड्या रंगाचे भुंगेरी उपजीविकाही करतात. मावा हिरव्या किंवा काळ्या रंगाचे बारीक किडे पानातील रस शोषून घेतात. त्यामुळे पाने पिवळी पडून मुलूल पडतात. उपाय कीड दिसल्यास मॉलाथिऑन औषध 0.1% या प्रमाणात फवारावी. काढणी व उत्पादन यास घ्यावयाची काळजी. कलिंगड व खरबूज किंवा काकडी या फळांना काढणी फळपूर्वी पिकल्यावर करतात. नदीच्याही पात्रातील फळे बागायतीपेक्षा थोडी लवकर तयार होतात. बी पेरल्यापासून 3 ते 3.5 महिन्यात काढणी सुरू होते व 3 ते 4 आठवड्यात पूर्ण होते. आकार व रंगावरून फळाची पक्वताही ठरविली कठीण आहे. फळ तयार झाल्याची काही लक्षणे खालील प्रमाणे आहेत. कलिंगडात देठाजवळ बाळी तेंडील सुकली की ते तयार झाले असे समजावे. तयार फळ हाताने ठोकून पाहिल्यास बद असा आवाज येतो. मात्र कच्चे असल्यास दूधच्या वस्तू ठोकल्यावर निघतो तसा आवाज येतो. कलिंगडाच्या जमिनीला स्पर्श करणाऱ्या भागास पंधुरका रंग बदलून तो पिवळसर झाल्यास फळ तयार झाले असे समजावे. तयार फळावर हाताने दाब दिल्यास कर असाही फळातून आवाज येतो. फळ तयार असल्यास देठाजवळ लव अजिबात दिसत नाही. देठ अगदी गुळगुळीत दिसतो. कलिंगडाचे व खरबुजाचे अनुक्रमे हेक्टरी उत्पादन 250 ते 300 क्विंटल आणि 100 ते 150 क्विंटल महाराष्ट्रामध्ये कलिंगडात घेतले जाते. परंतु खरबूज व ही दोन पिके घेतली जातात. महाराष्ट्रात कलिंगडाची लागवड अंदाजे 650 हेक्टर क्षेत्रावर तर खरबुजाची लागवड 238 हेक्टर क्षेत्रावर केली जाते. महाराष्ट्रात दोन्ही पिके उन्हाळी हंगामात नदीच्या पात्रात तसेच बागायती शेत जमिनीत किंवा पीक म्हणून घेतली जाते.
कच्च्या कलिंगडाच्याही भाजी तसेच लोणच्यासाठी उपयोग केला जातो हे तुम्हाला माहीत नसेल, परंतु कलिंगडाच्याही रसाचेही सरबत उन्हाळ्यात फार चविष्ट व थंडगार असते आणि आपल्या शरीरास उपयुक्तही असते भरपूर प्रमाणामध्ये. खरबुजाचे फळ मधुर व स्वादिष्टही असते, त्याला एक प्रकारचाही सुगंधही असतो व या फळांमध्ये चुना, फॉस्फरस, खनिजे व अबक जीवनसत्वे काही प्रमाणात असतात. मध्यम काळी पाण्याची निचरा होणारी जमीन या पिकास लागते. योग्य असते किंवा ही पिकाकरता जमिनीचा सामू 5.5 ते 7 योग्य असतो. दोन्ही पिकासाठी उष्ण व कोरडे हवामान आणि भरपूर सूर्यप्रकाश आवश्यक असतो. वेलीची वाढ होण्याकरिता 24° सेल्सिअस ते 27° सेल्सिअस तापमान उपयुक्त असते. तापमान कमी अधिक प्रमाणात वाढ झाल्यास म्हणजे 18° सेल्सिअसच्या खाली वाई 32° सेल्सिअसच्या वर गेल्यास वेलीच्याही वाढीवर वाई फळधारणेवर विपरीत परिणाम होतो. 21° सेल्सिअसपेक्षाही कमी तापमान असल्यास वेयाची उगवण होत नाही. लागवड हंगाम या पिकासाठी लागवड जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यात केल्यास अत्यंत उपयुक्त राहते. बियाणाचे प्रमाण कलिंगडासाठी हेक्टरी 2.5 ते 3 किलो बियाणे व खरबुजासाठी हेक्टरी 1.5 ते 2 किलो बियाणे पुरेसे असते. पेरणीपूर्वी प्रति किलो ही बियाणास 3 ग्रॅम थायरम चोळावे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर कृपया करून हा व्हिडिओ सर्व शेतकरी बांधवांपर्यंतही शेअर करायला विसरू नका व चॅनलचे सदस्य होण्यास अगदी फ्रीमध्ये आहे, तर तुम्ही चॅनलचे सदस्य होऊ शकता.